जम्मू काश्मीर इथल्या शोपिया या भागात दहशतवाद्यांवरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला होता. त्यामध्ये शिगाव गावचे सुपुत्र एक राष्ट्रीय रायफलचे जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. 5 वर्षांपूर्वी रोमित हा मुंबई इथं सैन्य दलात भरती झाले होते असं कळवण्यात आहे. जम्मू काश्मीर इथल्या शोपिया या भागात दहशतवाद्यांवरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. त्यामध्ये शिगाव गावचे सुपुत्र एक राष्ट्रीय रायफलचे जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. 5 वर्षांपूर्वी रोमित हा मुंबई इथल्या सैन्य दलात भरती झाला होता. त्यानंतर मध्य प्रदेश इथल्या सागर इथल्या महार रेजिमेंटल सेंटरवर त्यांचं 1 वर्ष ट्रेनिंग झालं. 4 महार इथून त्यांच्या सेवेला सुरुवात झाली. 1 वर्षापूर्वी जम्मू काश्मीर इथल्या एक राष्ट्रीय रायफलमध्ये पोस्टिंग झालं. जम्मू काश्मीर इथल्या शोपिया भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला समजताच या भागात घेराबंदी करून सर्च ऑपरेशन करण्यात आलं. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. या शिगावमधील रोमित चव्हाण आणि उत्तर प्रदेशमधील संतोष यादव हे जवान शहीद झाले. रोमितचे वडील तानाजी चव्हाण हे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना इथं कार्यरत आहेत. आई गृहिणी तर बहीण शिक्षण घेत आहे. शिगाव गावासह भागात ही बातमी समजताच सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आलेत. गावावर शोककळा पसरली आहे. पार्थिव रविवारी संध्याकाळपर्यंत गावात येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.